जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो उमंग ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट असे 30 प्रश्न। त्या 30 प्रश्नामध्ये कमीत कमी तुम्हाला पोलीस भरतीला 5 ते 10 प्रश्न हे विचारलेच जाणार आहे, कारण जे ते प्रश्न आहे ते पोलीस प्रशासनावरती आणि नवीन लेटेस्टच्या नियुक्त दिलेले आहेत आणि महाराष्ट्रावरती आहेत, त्यामुळे ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही पाठच करून घ्या, 100% परीक्षेला तुम्हाला उपयुक्त होणार आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्याने नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर संजय पांडे आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात, फक्त 30 प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे, बाकी काहीच नाही। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत। किती मुख्यमंत्री आहेत? तर 29वे मुख्यमंत्री आहेत। यांच्या अगोदर मुख्यमंत्री कोण होते? तर देवेंद्र फडणवीस होते। ओके, पुढचा प्रश्न पाहूया लगेच। तो की मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार। कोण आहेत? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आहेत। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील। लक्षात ठेवा, असे सोपे सोपे प्रश्न आहेत पण ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। तर पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालय किती आहेत? तर पोलीस आयुक्तालय किती? 11 आहे। याच्या अगोदर पोलीस आयुक्तालय फक्त 10 होती, आता 11 आहे। तर 11वी पोलीस आयुक्त आहे आयुक्तालय आहे मीरा भाईंदर वसई विरार, ही 11वी पोलीस आयुक्तालय नवीन झालेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारला जाणार आहे। तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय, तर मुख्यालय कुठे? मुंबईमध्ये, लक्षात ठेवा। तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मुंबई पोलीस आयुक्त आहेत हेमंत नगराळे। कोण आहेत? हेमंत नगराळे। तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 8वा, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत बाळासाहेब थोरात। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 9वा, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम ही खाते सध्या कोणाकडे आहेत? तर नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम ही खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, लक्षात ठेवा। तर आता पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत वर्षा गायकवाड। कोणते आहेत? वर्षा गायकवाड। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ही खाते सध्या कोणत्या व्यक्तीकडे आहे? तर कोणत्या व्यक्तीकडे आहे? राजेश टोपे यांच्याकडे आहेत। पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? यशोमती ठाकूर आहेत। कोण आहेत? यशोमती ठाकूर। पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात प्रश्न क्रमांक आपण 13 बघूया, महाराष्ट्रात अल्पसंख्याक विकास कौशल्य विकास उद्योजकता ही खाती सध्या कोणाकडे आहेत? अल्पसंख्याक विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तर कोणाकडे आहेत? नवाब मलिक यांच्याकडे ही खाती आहेत, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, 14वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्राचे देशात कितवा क्रमांक लागतो? म्हणजे आपल्या राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून देशात कितवा क्रमांक लागतो? तर कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 15 नंबरचा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचे देशात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो? तर कितवा क्रमांक लागतो? 2रा। आणि पहिला क्रमांक लागतो उत्तर प्रदेश, लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशाचा पहिला क्रमांक आणि 2रा क्रमांक महाराष्ट्राचा। पुढचा प्रश्न घेऊया लगेच, 16 नंबरचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहेत? तर लिंग गुणोत्तर किती आहे? 929 आहे 2011 जनगणनेनुसार, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?
छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, तर मुंबई या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नागपूरला। पुढचा प्रश्न घेऊ आपण 19 नंबरचा, महाराष्ट्रात एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ किती आहे, तर एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ 3 आहेत, लक्षात ठेवा। तिसरे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे। दोन विमानतळ मी वरच्या 17 आणि 18 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलंय। आता पुढचा प्रश्न बघूया 20 नंबरचा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वे मुख्यालय आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर 3 रेल्वे मुख्यालय आहे, एक मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे। तर मध्य रेल्वे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव आहे, कोकण रेल्वेचं मुख्यालय CBD बेलापूरला आहे आणि पश्चिम रेल्वेचं चर्चगेट या ठिकाणी आहे। तर IMP आहे, लक्षात ठेवा, पाठच करून घ्या। पुढचं क्वेश्चन बघूया 21 नंबरचा, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहेत, तर महाराष्ट्राचे उच्च न्यायालय आहेत मुंबई या ठिकाणी। पुढचा 22 क्रमांकाचा प्रश्न पाहूयात आता आपण, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे, तर किती वेळा, एकंदरीत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, एकंदरीत महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये किती सदस्य निवडून दिले जातात, तर एकंदरीत किती सदस्य निवडून दिले जातात, तर 48 सदस्य लोकसभेमध्ये निवडून दिले जातात। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून दिले जातात। बघा, लोकसभा आणि राज्यसभा वेगवेगळे दोन विभाग आहेत संसदेचा, तर लोकसभेमध्ये 48 बघितलं आणि राज्यसभेमध्ये किती, 19 सदस्य। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत, विधानसभेमध्ये एकूण 288 सदस्य आहेत, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे 26 नंबरचा, महाराष्ट्राच्या विधान परिषदमध्ये एकूण किती सदस्य आहे, विधान परिषद आणि विधानसभा दोन वेगवेगळे घटक असतात, तर त्याच्यामध्ये 78 सदस्य आहेत। पुढचा प्रश्न देतोय तुम्हाला मी आता, महाराष्ट्र विधान परिषदचे अध्यक्ष कोण आहेत, तर महाराष्ट्राचे विधान परिषदचे अध्यक्ष आहेत रामराजे नाईक निंबाळकर, विधान परिषद अध्यक्ष, लक्षात ठेवा। तर 28 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेता कोण आहेत, तर विरोधी पक्षनेता आहेत प्रवीण दरेकर, कोण आहेत, प्रवीण दरेकर, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत, आता विधान परिषद झाली, विधानसभेचे अध्यक्ष आहेत झिरवाळ नरहरी सीताराम, हे हंगामी आहेत, परमनंट झालेले नाही, तात्पुरती त्यांना अध्यक्ष केलेले आहेत। आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत, तर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता आहेत देवेंद्र फडणवीस। एवढे 30 क्वेश्चन IMP होते। आणखी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पाठ करायचा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती आहेत, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचे आहेत। काय प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती आहेत। आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा। चला तर मित्रांनो मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।